महापालिकेचे माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सकाळी गणराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. गणराज क्रेडिट सोसायटीच्या मॅनेजर सौ अंजली भोयर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळू चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ कर्मचारी वर्ग उपस्थित होता. त्यांच्या निवासस्थानी शिवकांचन मंगल कार्यालयात वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या प्रभाग क्रमांक 1 परिसरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. भाजपचे शहर अध्यक्ष रवींद्र सदामते, कामगार आघाडीचे अविनाश मोहिते, सुभाष गडदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी खासदार संजय काका पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, माजी नगरसेवक प्रकाश ढंग, प्रकाश पाटील, संघर्ष समिती, व्यापारी संघटना यासह अनेक संघटनांच्या पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. माजी उपमहापौर म्हणून मोहनबापूंनी उत्कृष्ट कार्य केले असून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी संघटन कौशल्य दाखवले. जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी मोहनबापूंची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनी कार्यकर्त्यांसह शुभेच्छा दिल्या. लोकनेते प्राध्यापक शरद पाटील सर, संभाजीप्पा पवार पत्की सर यांच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता शेतमजूर ते उपमहापौरपर्यंत चांगली कामगिरी केली असून ते माझे गुरुबंधू आहेत अशा शब्दात पैलवान पृथ्वीराज पवार यांनी त्यांचे कौतुक केले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे संयोजन रमेश सूर्यवंशी, कासम मकानदार, काशीनाथ संपन्ना, सचिन जमदारे, प्रकाश शेटे, दत्ता कदम, शिवाजी जाधव, अतुल निकम, राजू नेमानी, प्रकाश मुळे, शिवलिंग मेस्त्री, संजय पवार, दाजी इप्पर, किसन नलवडे, सचिन माने, विलास जगताप, संदीप पवार, बिरू वाघमोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले. उपमहापौर मोहन बापूंच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक सर्व जनतेनं केलेलं आहे. आज एक चांगला वाढदिवस साजरा करू. आदरणीय शरद पाटील सर, संभाजी पवार आप्पा पत्की सर यांच्या मुशीत घडलेला एक शेतमजुरापासून उपमहापौर या पदापर्यंत राजकीय सामाजिक जीवनामध्ये ज्यांनी प्रगती केली त्या एकनिष्ठ अशा या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे. ते माझे गुरुबंधू आहेत. कालच गुरुपौर्णिमा झाली आणि आज माझ्या गुरुबंधूंचा वाढदिवस आहे. फार आनंद आहे अशा एका कष्टकरी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाणाऱ्या माझ्या गुरुबंधूच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो.